केवढी चांगली गोष्ट घडली आज. हो, असं म्हणतात की जावई हा मुलासारखा असतो, पण ना मी आता ते अनुभवतोय. मी आता सगळ्यांना सांगेन, माझा एकच मुलगा नाही, मला दोन मुलं आहेत आणि एक लाडाची लेक. बाबा, आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होती आणि सत्यनारायणाची पूजा असताना जे घडायला पाहिजे त्याच्याबरोबर वेगळंच काहीतरी घडलं आपल्या घरी आज. खरं तर या अशा वेगळ्याच गोष्टी घडायची मला माझ्या घरी सवय, पण तिकडे अशा सिच्युएशन्स हँडल करायला, आमची काळजी घ्यायला माणसं असतात जे आम्हीच ठेवलेली असतात. पण इथे असं काही नाही. इथे ह्या घरात सगळी तुमची काळजी घ्यायला, आपली काळजी घ्यायला शेजारची लोक आहेत, आपली लोक आहेत. आणि आपली लोकं जेव्हा असतात, जेव्हा विश्वास असतो, मैत्री असते, प्रेम असतं, आपुलकी असते, तेव्हा भीती कशाला. मग कुठली सिच्युएशन आली तरी आपण ती कशी हँडल करू शकतो. नाही, दुर्दैवाने याच गोष्टीची आमच्या घरी कमतरता आहे. असो, पण आज मला सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटलं आणि इकडे राहायला यायचा माझा डिसिजन, हे घर घ्यायचा माझा डिसिजन बरोबर होता याच्यावर शिक्कामोर्तब झालं. बरं, ते सगळं ठीक आहे, पण आता फक्त बोलतच बसायचं आहे की जेवायला पण जायचंय? आई सकाळपासून उपवास केलाय ग, खूप भूक लागली मला आता. हो, माहिती आहे मला, मी लगेच पानं घेते. विजा, चल माझ्या बरोबर. आई, मी पण येते. आजपासून खऱ्या अर्थाने तुमच्या संसाराला सुरुवात झाली. चला, जेवण करायला जाऊया. पण पूजेचं घर असं आपण रिकाम कसं ठेवणार ना? आपण इकडे जेवण करूया, मी घेऊन येतो सगळ्यांना. उद्यापासून राहायला सुरुवात तर करायची, पण कशी करू ते नाही कळत. काय बागेत का काय एवढा उशीर? नाही मम्मी, ते आपलं रस्त्यात आणखीन काम होती, एक दोन ती करत आलो ना मी. कमू विचार, विचार त्याला आता, विचार समोर, विचार माझ्या. थांब ना, आग लागल्यासारखी काय करते विचारतीये ना मी. काय रे, हनुमानच्या घरी काय झालं? काही नाही, हनुमानच्या घरी पूजा होती का? हा मम्मी, म्हणजे तिकडे पूजा होती पण ती शेजारच्या घरात होती. म्हणजे सौरभ तिथं नव्हता. कमू, हा खोटं बोलतोय बरं का? मग तू कलाला का सांगितलंस? कलाला का सांगितलंस त्यांच्या घरी पूजा आहे म्हणून, सौरभ तिथं आहे म्हणून? म्हणजे ते मम्मी ते चुकी नाही, म्हणजे मला असं वाटलं की ती पूजा हनुमंतच्या घरी आहे पण ती त्यांच्या घरी नव्हती. ती म्हणजे सौरभ तिथं नव्हता? नव्हता. शिवा, तू मला फोनवर काय सांगितलं का सौरभ तिथं आहे, मग आता असं का बोलतोय तू? म्हणजे ते मला असं वाटलं, पण काय आहे की दिसण्यात आणि असण्यात फरक असतो ना. दाखव बरं फोटो, दाखव. फोटो कशाला काढायचे, तिथे कोणी ओळखीतच नव्हतं ना. आणि मग काय झालं की ते तो हनुमंतही होता ना, उगीच त्यांनी बघितलं असतं फोटो काढताना, तो काच राडा झाला असता मारा मारी, मग मी निघून आलो. हा खूप खोट बोलतोय माणूस. मी कशाला खोट बोलेन? मी ते मला माहित नाहीये, पण कमो या माणसांनी स्वतः मला फोन करून सांगितलं होतं का सौरभ तिथं आहे, आणि आता हा पलटी खातोय माणूस. नाही मम्मी, म्हणजे मला असं वाटलं की तो आपला छोटा भाई आहे, पण तो जवळ जाऊन बघितलं तर नव्हता तो, तो नव्हता. शिवा, मगाशी मी तुला विचारलं तेव्हा तू काय म्हणाला का 100% सौरभ आहे, मग आता असं का बोलतोय तू? ते चुकून मी कमू 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 हा खोट बोलतोय, हा माणूस खोट्यावर खोट बोलतोय. मी ठरवीन काय ते. बोला गुरुजी, काय काम?
आता यांनी सांगायला नको नाही तर राडा होणार राडा. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. नाही फोन बोलण्यासाठीच केला जातो त्यामुळे बोला पटापटा काय काम. नाही असं फोनवर नको प्रत्यक्ष भेटून बोलूया का. बर ठीक आहे काय त्रास बिस नाही ना कसला. नाही नाही काहीच नाही. बर ठेवा मग फोन. हो हो चला. माझा विश्वास बसलेला आहे कस्तुरी आणि सौरभ एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. आता माझ्या मनात कुठल्या पण प्रकारची शंका नाही. शिवा मनसूरला भेटून घ्यायचं. व्हिडिओ कॉल करायचा बरं का. फोन केले त्याला उचलले नाहीत त्याने. हिंमत कशी झाली त्याची एवढी बघा काय ते. बरोबर आहे मग लक्षात ठेवायचं. हा करतो ना मी करतो करतो. शिवा थांब. काय शातीर दिमागे रे. कमुला ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती तर तिच्याकडे बघून बोलत नव्हता तू. माझ्याकडे बघून बोलत होता का. कारण ज्या माणसाशी आपण खोटं बोलत असतो ना त्याच्या डोळ्यात डोळे घालून आपण बघू शकत नाही ना. म्हणून हिम्मत नाही झाली ना तुझी. तसं काही नाहीये. मी जे खरं आहे तेच सांगितलं. असं आहे का. मग आता खरं काय ते बोल. आणि आता इकडे तिकडे बघायला पण कोणी नाहीये. बोल आता. सौरभ आपण उद्या जरा बाजारात जाऊन येऊया. जरा एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेऊन येऊ. आणि तू गॅसवाल्याला फोन केला होतास तो कधी येणार आहे. उद्या तरी यायला सांग बाबा ऍटलीस्ट. आणि अजून काही सामान घ्यायचं आहे सो आपण उद्या खर. सौरभ काय झालं. कसुरी मला ना अचानक काही वर्ष मोठं झाल्यासारखं वाटतंय. मग इतके दिवस काय लहान होतास का. लग्न झालंय आता आपलं. नाही ग तसं नाही. पण बघ ना इतके दिवस फक्त हॉस्पिटल आणि पेशंटची जबाबदारी माझ्यावर होती. पण आता हॉस्पिटल पेशंट्स आपलं हे नवीन घर माझं घर या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे त्याचं टेन्शन नाही आहे मला. मी करीन हँडल. पण हे जितकं चॅलेंजिंग आहे ना तितकंच रिस्की पण आहे. काय झालं. कस्तुरी उद्यापासून आपल्यासाठी सगळ्या गोष्टी बदलणार आहे. आपलं नवीन आयुष्य सुरू होणार. काय होणार आहे तुलाही माहिती नाही आणि मलाही. आणि मी दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहे ग. हे आपलं हे घर आणि आपलं ते घर. मी इकडे राहायला आलोय खरा पण आता आपल्या त्या घरी काय होणार आहे नाही माहिती. मम्मीला जेव्हा हे कळेल तेव्हा ती कसं रिॲक्ट करेल. कस्तुरी आपलं हे नवीन घर नवीन आयुष्य खूप छान आहे मला आवडतंय. पण मम्मीला कळल्यावर काय करायचं हा प्रश्नच पडलाय मला. तू नको टेन्शन घेऊ. आत्तापर्यंत सगळं नीटच झालं ना तसंच यापुढेही होईल. आणि हे घर इतकं पॉझिटिव्ह आहे ना. इथे आल्यापासून काहीच वाईट घडलं नाही आपल्या आयुष्यात. त्या घरात होतो तेव्हा प्रश्नच प्रश्न होते. आणि इथे आलो आणि सगळे प्रश्न सुटायला लागले. ही सत्यनारायणाची पूजा ना आपल्याला नक्की फळणार बघ. ते आता उद्या कळेल. बी पॉझिटिव्ह. सगळं छान होणार आहे. शिवादादा जसे बदलले तशा मम्मीही बदलतील. असंच होऊ दे. आत्याबाई लवकर बोला माझ्याकडे आणखीन काम आहे. हो ना मग पटकन खरं काय ते सांग. मी मम्मीशी कधी खोटं बोलतच नाही. शिवा तुला चांगलं माहितीये का तू मला फोन करून सांगितलं होतं का सौरभ तिथे आहे.
पण आता कमू समोर तू ते सांगितलं नाही, तुझी नाटकं बंद कर आणि मला सांग की कमू समोर तू असं का बोलला का सौरभ तिथं नाहीये. तुझ्याकडे पुरावे आहेत? पुराव्याची काय गरज आहे, मला 100% खात्री आहे की सौरभ तिथं आहे. खरं काय खोटं काय ते मी मम्मीला सांगितलं, तुला विचारायची गरज आहे. माझ्याकडे खूप काम आहे. तुझी किंमत बोल, तुझी किंमत बोल. नाही शेवटी काही झालं तरी भाडोत्री गुंड आहे तू. मी तुला पैसे देते, सांग तुझी किंमत सांग. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, एवढेच देणार मी तुला. खूप झाले तुझ्यासाठी. सांग कमुला सौरभ तिथं आहे हे सांगायचे किती पैसे घेणार बोल. काय होणार त्या मम्मी आणि छोट्या बाई मध्ये राडा होणार ना? नाही जमणार आपलं. ए शिवा, मला ना तुझी दया येते बर का? काय रे, गेली 30 वर्ष तू त्या कमू बरोबर आहे, भाई बरोबर आहे, ती मम्मी म्हटली बस का बसला, उठ का उठला, आणि फायदा काय त्याचा? कान फटत. मी सांगते ते ऐक, मला खरं काय ते सांग, त्यात तुझा फायदा आहे. नुकसान आहे. तू आजपर्यंत गोड बोलून किती लोकांना फसवलंय ना, सगळं माहित आहे मला. तू भाईची बहीण आहे म्हणून अजूनपर्यंत जिवंत आहे. आणि हा शिवा भाईचा राईट हँड आहे. त्यानंतर मम्मी जे सांगते तेच कर. मी आजपर्यंत फक्त हातातच काम केलं, डोकं वापरून स्वतःचा स्वार्थ नाही साधला. मला माझ्या मालकावर पूर्ण विश्वास, ते मला कधी एकटं पडू देणार नाही. तुझ्यासारख्या हरामखोर बाईचा पत्ता नाही. शिवा माझ्यावर ओरडायचं नाही, समजलीस? तुझ्यासारख्या बाईचं मला चांगलं माहित आहे, वापरून घेशील आणि नंतर टाक. आणि मम्मी माझी मालकी, तू नाही. शिवा तोंड सांभाळून बोल. आतापर्यंत तोंड सांभाळूनच बोलत होतो. जर का मम्मीला हे कळलं की तू पैसे देऊन मला विकत घेत होती, तुझे काय हाल होतील याची कल्पना केली आहे? यापुढे माझ्याशी नीट बोलायचं. मला वाटेल तेच मी बोलणार, आणि मला वाटेल तसंच मी वागणार. एक ना एक दिवस या घराची मालकी नाही झाली ना तर बघ. आणि तुझ्या मनात जे आहे ना ते उद्यापर्यंत तुझ्या ओठावर नाही आणलं ना तर नावाची कला नाही. मारली पदराला गाठ. काय झालंय तुला? काय झालंय कमू? शिवानं तुला सांगितलेलं हाय सुरू कस्तुरीच्या घरी पूजेला गेला नाही. लई बरं वाटतंय, तरी पण असं मन असं येडा इकडा विचार का करतंय कळत नाही. असं आतून का वाटतंय काहीतरी गडबड आहे. नाही असा विचार करायचा नाही कमू, असा विचार करायचा नाही. असा येडा इकडा विचार तू करतीस आणि मग सुरूला वाटतंय मी त्याच्यावर संशय घेते, अविश्वास दाखवते. माझ्या सुरूच्यात आणि माझ्यात एवढा दुरावा तयार झालाय. आता परत देवाचं नाव घे, पण परत तू असं काय बी करणार नाहीस. सुरू कस्तुरीच्या घरात नाही हे प्रश्नच मिटला. पण मला आनंद का होत नाहीये? बट सुरू मी सांगून नाही गेला ना कुठं जातो काय जातो, फक्त म्हणाला हॉस्पिटलच्या कामासाठी जातोय. असं कधीच जात नाही. फोन करावा का त्याला? कमू नाही
नाही फोन करणार नाहीस तू, सुरूला फोन करणार नाहीस, परत त्याला तसंच माझ्याबद्दल काहीतरी वाटल, आता फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही, काही बी झालं तरी फोन करायचं. पर आहे मी त्याची, माझ्या पोराबद्दल मला काळजी नाही वाटणार, तर कुणाला वाटणार. पर पोचल्यावर मी फोन करतो, आज कसं काय फोन नाही केला. देवा आता कोणतंही विघ्न नको रे बाबा. काय रे, कोणाचा फोन आहे? मम्मी व्हिडिओ कॉल करते. त्यांना त्यांना संशय आला नसेल ना? नाही कस्तुरी, असं नसेल. तिला संशय आला असता तर तिने कॉलच केला नसता. अरे हो, पण असा अचानक व्हिडिओ कॉल, तेच कळत नाहीये. सौरभ, काही झालं तरी तुला फोन उचलावाच लागेल, नाही तर त्यांना खरंच संशय येईल. अग पण मी इकडे व्हिडिओ कॉल उचलला तर तिला तिला कळेल या सगळ्या वस्तू बघून आजूबाजूच्या. पण मग काय करायचं आता? माझ्याकडे एक आयडिया. तू थांब. तू कुठे जातोयस आत्ता? थांब, मी आलोच. सौरभ, फोन का उचलत नाहीये. सुरू फोन काय रे सुरू? हाय मम्मी, बोल ना, काय झालं अचानक फोन केलास? काय आजकाल बाबा, गाडीतच असतेस तू. हा, इथं असो तिथं असो कुठं बी असो, हा जा कवा, तुला फोन लावा तर गाडीतच तू. अगं नाही, मी चाललोच होतो हॉटेलवर, काम झाली माझी, जाणार एवढ्यात तुझा फोन आला. बोल ना. असं आहे? तू कशी आहेस? मला काय दाडवली, ये काय ये बघ कशी मस्त आहे, छान आहे. आता मला तुझ्यावर लई विश्वास आहे, त्यामुळे आता आतनं पण बरं वाटतं बघ मला. म्हणजे? म्हणजे म्हणजे काही नाही, इथं आल्यावर सांगेन तुला सगळं काही. ह्याच्यावर सांगायचं का? हा, आणि तू जरा खाल्लास का तू? हा हो, हा खाऊन घे, येत खात जा. हा, आणि ती गाडी हळू चालू बरं, कळलं का? सारखा गाडीतच जावा कवा बघावा तवा. आणि सुरू जरा फिरून ये बाबा. हा, लई दिस झाले कुठं फिरायला गेला नाहीस तू. काय नाही अरे, म्हणजे लई दिस झाले असं, म्हणजे मी तुझ्यावर अविश्वास दाखवती आणि त्यामुळे आपल्या दोघांमध्ये लई गैरसमज निर्माण झालेत बाबा. आपल्यात एवढा दुरावा कधीच नव्हता रे सुरू, पण आता परत पहिल्यासारखं होणार आहे बरं का? सगळं परत पहिल्यासारखं करायचं आपण, कळलं का? मम्मी, तुला माझ्यावर संशय आला म्हणून व्हिडिओ कॉल केलास ना? असं नाही बरं का सुरू, काही असं काही नाही आहे. मला तुझी काळजी वाटली म्हणून फोन केला. तुला नको असेल तर बाबा काय वाटत असेल बेड वाकडं तर मी फोन ठेवून टाकते बरं का आता. काय तसं नाही, असं काही संशय येणं साहजिकच नाही का रे? नाही नाही नाही, असं काही नाही. म्हणजे तू वाईट वाटून नको घेऊस. नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही आहे, मला पण कळतंय. मला पण कळतंय अरे, किती दिवस झाले आपल्यात नीट बोलणं नाही, चालणं नाही, सारखं आपलं एकच टुमणं डोक्यात. पण हे बघ, आता ना मला लई आतनं बरं वाटतंय, बघतोय का माझा चेहरा? बघतोय का? आतनं लई नीट वाटतंय, शांत वाटतंय, आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सुरू. खरंच सांगते, तू लवकर ये बरं का घरी. हा हो.